मैथमेटिक्स स्टैंडर्ड 7 पार्ट 1 चैप्टर 3 HCF एंड LCM. HCF मींस हाईएस्ट कॉमन फैक्टर एंड आल्सो कॉल्ड GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर. LCM मींस लोवेस्ट कॉमन मल्टीपल. HCF ला मराठीत मसावी असे म्हणतात, महत्तम सामायिक विभाजक. आणि LCM ला मराठीत लसावी असे म्हणतात, लघुत्तम साधारण विभाज्य. आता आपण प्रॅक्टिस सेट 14 मधलं चौथं गणित सोडवत आहोत. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वे डिवाइडेड बाय 8, 9, 10, 15, 20, गिव्ज अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. म्हणजे इथे आपल्याला लहानात लहान अशी संख्या काढायची आहे की ज्या संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 ह्या संख्येने भाग जाईल आणि भाग घातल्यावर 5 ही बाकी उरेल. ह्याचा अर्थ काय होतो, समजा तो नंबर सर्टन नंबर हा एक्स आहे, एक्स ला जर 8 ने भाग दिला तर बाकी किती उरणार आहे इथे 5. तसंच 9 ने जर एक्स ला भाग दिला तर बाकी उरणार आहे 5. एक्स ला जर 10 ने भाग दिला तर बाकी उरणार आहे 5. एक्स ला 15 ने भाग दिला तर बाकी उरणार आहे 5. एक्स ला 20 ने भाग दिला तर बाकी उरणार आहे 5. तर हा नंबर कोणता आहे, हा एक्स नंबर काय आहे, कोणता आहे आणि हा कसा आहे. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर आहे हा, स्मॉलेस्ट नंबर आहे म्हणजे लहानात लहान असा अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 ने भाग दिल्यावर बाकी 5 उरते. बाकी म्हणजे काय, रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला 8, 9, 10, 15 आणि 20 याचं आपल्याला काय करायचंय, विभाज्य काढायचंय, म्हणजे मल्टिपल काढायचा आहे. 8, 9 आणि 10, 15 आणि 20 ह्याचा आपल्याला एलसीएम काढायचा. इथे एक्स म्हणजे काय आहे, एलसीएम आहे. एलसीएम काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला किती मिसळायचे, एलसीएम मध्ये आपल्याला 5 मिळवायचे आहे. म्हणजे तो नंबर येणार आहे की जो आपल्याला नंबर पाहिजे. म्हणजे एक्स इक्वल टू काय आहे, एलसीएम प्लस 5. एक्स इक्वल टू एलसीएम प्लस 5. व्हॉट इज एलसीएम, एलसीएम मीन्स लोवेस्ट कॉमन मल्टीपल. की ज्या नंबरला 8, 9, 10, 15, 20, 8, 9, 10, 15, 20 यांनी डिवाइड होणार आहे, पूर्ण त्यांनी डिवाइड होणार आहे. आणि त्या नंबरमध्ये आपण काय मिसळणार आहे, 5 मिसळणार आहे, कारण इथे बाकी किती येते, 5 येते. म्हणून आधी आपण 8, 9, 10, 15 आणि 20 ह्याचा आपण काय काढणार आहे, लसावी. आणि जो लसावी येईल त्या लसावीमध्ये आपण 5 मिसळणार. युझिंग प्राइम फॅक्टर मेथड एलसीएम ऑफ 8, 9, 10, 15, 20 इज. आता ह्या नंबरला आपण प्राइम नंबरने डिवाइड करायचे, म्हणजे 2, 3, नंतर 5, 7, नंतर 11, 13, 17, 23 डॉट डॉट डॉट. तर इथे आपण ह्या नंबरला आधी 2 ने डिवाइड करून बघू. 2, 2, 4 जा 8, 9 ला डिवाइड होतो का, 2 ही कम्प्लीट नाही होत, 9 लिहायचं फक्त. 2, 5 जा 10, 15 आणि ते 2, 10 जा 20. आता परत आपण 2 ने भाग घालू, हे दोन्ही 4, इथे 9 तसेच लिहून टाकू, 5 तसेच लिहून, 15 तसेच लिहून आणि बे पंचे 10. आता ह्या संख्यांना आपण परत 2 ने भाग घालू, बे एक बे 9, 5, 15 आणि 5 हे असेच ठेवू. आता 5 ने भाग घालू, 5 ने भाग घातल्यावर 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 आणि 5 एक 5. आता आपण 3 ने भाग घालू, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. आता 3 ने परत भाग घालू,
तीन एकक तीन हे इथे एक दिले नाही तरी चालेल. आता त्याच्यानंतर ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय आहे लसावी आहे. एलसीएम इक्वल टू टू इंटू टू इंटू टू इंटू फाईव्ह इंटू थ्री इंटू थ्री. एलसीएम ऑफ एट नाईन टेन फिफ्टीन ट्वेंटी इक्वल टू टू इंटू टू इंटू टू इंटू फाईव्ह इंटू थ्री इंटू थ्री मीन्स टू इंटू टू इंटू टू एट फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन फिफ्टीन इंटू थ्री फोर्टी फाईव्ह एट इंटू फोर्टी फाईव्ह इक्वल टू थ्री सिक्स्टी. एलसीएम किती आहे मग तीनशे साठ. लसावी आहे तीनशे साठ. आता त्या लसावीमध्ये आपल्याला किती विचारायचे आहेत पाच म्हणजे संख्या झाली तीनशे पासष्ट. मग तो स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर तीनशे पासष्ट. Therefore, answer is 360 plus 5 means 365. X equal to LCM plus 5 means 365. आता आपण व्हेरीफाय करू X बरोबर आपण तीनशे पासष्ट ठेवू आणि त्याला आठ ने भाग घालू नऊ ने भाग घालू नंतर दहा ने भाग घालू पंधरा ने भाग घालू आणि वीस ने भाग घालू आणि बाकी पाच येते की नाही ते आपण प्रत्येक वेळेस चेक करू. थ्री सिक्स्टी फाईव्ह आठ दुनी सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस छत्तीस वजा बत्तीस किती उरले चार आठ पंच चाळीस बाकी किती उरली पाच रिमाइंडर इज फाईव्ह. आता आपण नाईननी डिवाइड करू थ्री सिक्स्टी फाईव्ह ला. नाईन फोर जा थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी डर फोर रिमाइंडर इज हियर अगेन फाईव्ह. थ्री सिक्स्टी फाईव्ह ला आपण टेन ने डिवाइड करू. टेन थ्री जा थर्टी सिक्स अँड टेन सिक्स जा सिक्स्टी रिमाइंडर इज हियर फाईव्ह. थ्री सिक्स्टी फाईव्ह पंधरा दोन्ही तीस बाकी उरली सहा पंधरा चौक साठ आता बाकी किती उरली पाच. आता वीस ने भाग घालून बघू तीनशे पाच असला वीस एक वीस आता कितीचा भाग जाईल वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस त्रिक साठ वीस चौक ऐंशी वीस पाची शंभर एकशे वीस एकशे चाळीस नंतर एकशे साठ कितीचा भाग गेला आठचा आठ दोन्ही सोळा आणि शून्य एकशे साठ बाकी किती उरली पाच म्हणजे तीनशे पासष्टला आपण आठ नऊ दहा पंधरा आणि वीस यांनी भाग घातला प्रत्येक वेळेस बाकी आली पाच रिमाइंडर. म्हणजे तो नंबर आहे तीनशे पासष्ट. आपण व्हेरीफाय केलं फक्त चेक केलंय